पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्या जो आहे तो आता पसार झालाय. 12 तासापासून या बिबट्याचा शोध सुरू आहे. प्राणी संग्रहालय प्रशासनाचा गलथान कारभार यामुळे आता समोर आलाय. पुण्यातील प्रसिद्ध अशा कात्रज प्राणी संग्रहालयामधला बिबट्या हा पसार झालाय. 12 तासापासून त्याचा शोध सध्या सुरू आहे, मात्र तो हाती लागलेला नाही आहे. या सगळ्या गोष्टीवरून प्राणी संग्रहालय प्रशासनाच्या गलथान कारभारावरती आणि संपूर्ण कारभारावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुण्यामधली ही बातमी आपण पाहतोय. पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्या जो आहे तो पसार झालाय. गेले 12 तास त्याचा शोध सुरू आहे, मात्र अद्याप तो हाती लागलेला नाहीये. त्याचा मार्गही कळलेला नाहीये. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडून. तुषार, पुण्यातून ही बातमी येते कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्या पसार झालाय, त्याबाबतचा अधिकचा तपशील. नक्कीच गार्गी, एकंदरीत जर आपण पाहिलं तर कात्रज प्राणी संग्रहालयामध्ये अनेक प्राणी खर तर पाळले जातात आणि तेथेच एक हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्येही प्राण्यांचं हॉस्पिटल आहे आणि तिथेही प्राणी ठेवले जातात. विशेष करून जर आपण पाहिलं तर याच कात्रज प्राणी संग्रहालयाचे जो बिबट्या आहे तो बिबट्या काल पसार झालाय. रात्री उशिरा खरं तर तो त्याच्या हद्दीतून बाहेर पडला असलेला पाहायला मिळतोय. तशी माहिती ही खरं तर प्राणी संग्रहालयाकडनं देण्यात आली. मात्र तो जो बिबट्या आहे तो प्राणी संग्रहालयाच्या आवाराच्या बाहेर गेला नसल्याची ही माहिती त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्राणी संग्रहालयाच्या संपूर्ण हद्दीमध्ये आतमध्ये काही यंत्रणा काम करत आहेत. तो बिबट्या कुठे गेलाय, नक्की कोणत्या बाजूला जाऊन बसला याची ही शोधाशोध खरं तर घेताना पाहायला मिळत आहेत कारगी. जी, अधिक अपडेट जाणून घेत राहणार आहोत तुषार. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.